तर आता ससून रुग्णालयात दाखल झालेले आहे. एकीकडे ससून रुग्णालयातील गैरव्यवहाराची चौकशी करणारी चौकशी समिती रुग्णालयात दाखल झालेली आहे, तर दुसरीकडे ससून रुग्णालयात रवींद्र धंगेकर हे सुद्धा दाखल झालेले आहेत. ठाकरे गटाने खरं तर पल्लवी सापळे यांच्या चौकशी समितीतील नियुक्तीला विरोध केलेला आहे. या अपघातामध्ये पहिल्या दिवशी मी पुणे पोलिसांवर आक्षेप घेतला होता की पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी डॉक्टरांनी रक्तगट बदल केलेला माझ्याकडे माहिती होती आणि ती वस्तुस्थिती खरी ठरली. ज्या अजय तावरे रात्रीचं उठून 1,00,000 रुपये घेतले आणि ह्या रक्तगट चाचणीमध्ये बदल केले आणि तशी त्याला अटक केली. अटक केल्यानंतर त्याकडून रिकव्हरी बी पोलिसांनी केली.